2022 विधानसभा निवडणुकेन दिवचल मतदारसंघातल्या निवडणूक रिंगणात देवतलो म्हणून दोतोर चंद्रकांत शेटये हांणी प्रायम टीव्हीकडे उलयतना जाहीर केलें. दिवचलेचे आदले आमदार नरेश सावळ हांकां आमचो तेंको आसलो, मात पडले उपरांत तांकां आमचे खातीर पडलो अशें दिसलें आनी ते खातीर आतां परत ताचे वांगडा रावप हाका अर्थ ना म्हूण ते मुखार उलयले. फाटल्या वेळार सावळाक उतर दिल्लें म्हूण आमी ताचे वांगडा रावले, ना जाल्यार तेन्नाय आपणाक भाजपा कडल्यान ऑफर आसली म्हूण ते मुखार उलयले. प्रायम टीव्हीच्या द न्यूज रूम ह्या खासा कार्यावळीन तांणी हें जाहीर केलें. तुम्ही सदांच नरेश सावळाक सपोर्ट केला, खुबशे टायमार इलेक्शनाक झेडपीच्या टायमार खुबशे टायम नरेश सावळूय तुमच्या भावाच्या टायमार काम केला. सो आता नरेश सावळ विल बी युअर कॅन्डिडेट विच इज कॉम्पिटिटर टू यू. सो ज्या मनशा बरोबर तुम्ही काम केला त्या मनशाच्या अगेन्स्ट तुम्ही रावता, वाय नॉट टुगेदर? गुड क्वेश्चन. जेन्ना लास्ट टायम असेंब्ली इलेक्शन झाले, नरेश सावळ आशिल्लो त्यांना, त्याच्या इलेक्शनाक आम्ही त्याच्या बरोबर आशिल्ले, पण तो इलेक्शनाक हरलो. ताका जेन्ना हरलो तेन्ना दिसलें की आमच्यामुळे हरलो असं दिसलें. जर आमची ताका आमच्यामुळे हरलो जाल्यार परत ते हरतलोच न्ही, सो ताच्या बरोबर रावून फायदोच कितें आसा. आनी लास्ट टायम इलेक्शनाक म्हणजे असेंब्लीच्या टायमाक तशें एक्टिवली म्हणजे संजय ताका फूल फ्लॅज काम केलां, वी हॅव डेडिकेटेडली वर्क फॉर हीम. पण कशें आसा, खंयचेंय काम करतकसुनी तो रिस्पॉन्स रावपाक जायना, रिस्पॉन्स कांय नाशिल्लो. आनी फस्ट झेडपी ओक्तार आमची सगळी तयारी आसली. अगेन आज सांगता तशें, आमी झेडपी कँडिडेट दवरतालेच. सो नरेशान आमकां तेंको दिलो, ही सपोर्टेडच, फुल्ली सपोर्टेडच, वी डू एग्री. आनी तुमकां तें सांगता आतां, गोईंग बॅक टू द स्टोरी, फस्ट झेडपी जावन तेन्ना राजेश पाटणेकार हो काँग्रेसीन आशिल्लो, नरेश सावळ एक्स एमएलए आशिल्लो आनी बीजेपी कँडिडेट हें करताली आनी बीजेपी कँडिडेट म्हणून म्हज्या कडेन आयिल्ली. पण आमी नरेश सावळाक प्रॉमीस केल्ले फस्ट मिटींगे की नेक्स्ट टायम आमी असेंब्ली इलेक्शन रावचे ना, आमी तुज्या बरोबर रावतले म्हणून. ओके, सो लास्ट टायम ही तिकेट म्हाका बीजेपीची आयिल्ली, बीजेपीचे लिडर्स येवन म्हाका मेळलेले, म्हाका आय हॅव टू से ओनली येस. तेन्ना बीजेपीन कोण नाशिल्लो, राजेश काँग्रेसीन आशिल्लो, राजेश बीजेपीन इलेक्शना पयलीं आयला, पण म्हाका ऑफर खूब पयली आशिल्ली, पण आमी ताका शब्द दिल्लो म्हणून आमी ते लास्ट असेंब्ली कॉन्टेस्ट करूंक ना. सो आतां नरेश तुमकां ब्लेम करता म्हणून मुद्दम तुमी इलेक्शन कॉन्टेस्ट करता? मुद्दम अशें ना, आमकां कितें तरी करूं जाय. लास्ट टायम आमी करूंक ना, आमी ताका शब्द दिल्लो म्हणून, सो आतां आमी ब्लेम ना. मागीर तेणें सांगलें आनी तो मातसो दुरावो जाल्लो आसा, सो आमी आमची हें केली. आमकां कितें तरी करपाक जाय आशिल्लें, आमकां कोणाची, तुमकां सांगलां न्ही, हांव कोणाची मतां फोडपाक कोणाक उडोवंक रावपाक ना. आमी निवड, आमी निवडून येवपाक रावतले, तुका कळ्ळें? तुका यू आर द फेस फॉर द नेक्स्ट इलेक्शन म्हणू शकता, तुम्ही म्हणू शकता, म्हणू शकता बिचोली खातीर नवो फेस बिचोलीक तुम्ही एक लोक पळोवपाक शकता तुमच्या कडेन की एक नवो फेस बिचोली खातीर म्हणून तुम्ही आसा इलेक्शन. सो यू आर अ नेक्स्ट कँडिडेट फॉर असेंब्ली इलेक्शन 2022 फॉर बिचोली. ओके, ब्यूरो रिपोर्ट प्राइम.